नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो, जे तलाठी भरतीसाठी प्रतीक्षा दिन किंवा जे डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी किंवा डी व्हीसाठी जे बोलावलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, अशा उमेदवारांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स नेणं आवश्यक आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, यात एकही जरी डॉक्युमेंट जर तुमचं राहिलं तर तुमचं नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुम्ही आताच हे लिस्ट जी आहे किंवा हा व्हिडिओ आहे हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकून घ्या किंवा पाहून घ्या, म्हणजे तुमचे जर काही डाऊट्स असतील अजूनही ते सुद्धा काय क्लिअर होऊन जातील, तशा पद्धतीनं तुम्हाला वागता येईल. तर आपण बघूया ही कोणकोणते कागदपत्र पाहिजेत आणि यातील पूर्ण डाऊट्स. तर मित्रांनो, आता आपण यांनी सांगितलं आहे की कागद प्रस्तुत कामे आपणास कळविण्यात येते की आपण खालील नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्र, लक्षात घ्या सर्व ओरिजिनल पाहिजेत हां, किंवा प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित छायाप्रतीच्या दोन संच, म्हणजे ते अटेस्टेड केलेले पाहिजेत. अटेस्टेड कोण करते तर शाळेचे मुख्याध्यापक किंवा जे विशेष कार्यकारी अधिकारी असतात ते अटेस्टेड करतात. दोन संचासह उक्त नमूद केलेल्या ठिकाणी व वेळी काय स्वखर्चाने हजर राहायचं आहे. तर यांनी काय आणि जर हजर न राहिल्यास आपणास सदर प्रकरणी स्वारस्य, म्हणजे तुम्हाला आवड नसल्याची काय गृहीत धरून पुढच्या काय कार्यवाही ते करणार आहेत. तर कोणकोणत्या पाहिजेत या ठिकाणी लक्षात घ्या. बरेच जे विद्यार्थी आहेत ते अर्जाचे प्रिंटआउट काढून ठेवत नाहीत किंवा त्यांचा लॉग इन आय डी पासवर्ड माहीत नसते, ह्या गोष्टी करू नका. संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंटआउट, तुम्ही जो अर्ज भरला आहे त्या अर्जाची प्रिंटआउट तुम्हाला पाहिजे, आणि भारतीय नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जे तुमचं डोमिसाईल आहे नॅशनॅलिटीचं काय तुम्हाला प्रमाणपत्र, म्हणजे डोमिसाईल लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचं सुद्धा काय डोमिसाईल लागणार आहे, म्हणजे तीन झाले. चौथा आहे तुमचं एस एस सी उत्तीर्ण असल्याचं गुणपत्रिकेची मूळ प्रत व परीक्षा प्रमाणची मूळ प्रत, म्हणजे तुमचं मार्कलिस्टसुद्धा ओरिजिनल आणि बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काय ओरिजिनल हजर पाहिजे. आणि नंतर एच एस सी, नंतर तुम्ही जे 12वी जर पास झाले, 12वी पास झालेल्या त्या एस एस सीचं काय त्याचंसुद्धा मार्कलिस्ट आणि त्याचं बोर्ड सर्टिफिकेट, यातील एकही डॉक्युमेंट तुमचे कमी असता नाही. तुम्ही जे डिग्री प्राप्त असल्याबाबतची जी मूळ प्रत व परीक्षा प्रमाणपत्राची मूळ प्रत, म्हणजे तुमची मार्कलिस्ट आणि तुमची डिग्रीची सर्टिफिकेटसुद्धा काय तुम्हाला आवश्यक आहे. पुढचं आहे शाळा सोडण्याचा दाखला 7, लक्षात घ्या 7. आणि जर तुम्ही जर कुठल्याही मागास वर्गातून जर हे झाले असाल तर त्या जातीचा दाखला आणि त्याची काय उपलब्ध असल्याचा मूळ जात तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर ती व्हॅलिडिटी, अशा ह्या गोष्टी पाहिजेत. ई डब्ल्यू एस उमेदवार असेल तर तुमचे शासनाचं काय ते पात्रतेसाठीचं मूळ पत्र पाहिजे. एस ई बी सी असेल तर ते सक्षम अधिकाऱ्याचं मूळ पत्र पाहिजे, म्हणजे जे एस डी ओ किंवा लेवा असतात त्यांचं काय पत्र पाहिजे. तुम्ही कुठल्याही जातीचे असाल तर त्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्या जातीचं वैधता प्रमाणपत्र. आता तुम्ही जर नॉन क्रिमिलेअरमध्ये असाल तर ते तुमचं नॉन क्रिमिलेअरचं तुमचं काय प्रमाणपत्र पाहिजे. आत्महत्याग्रस्त पाळले असाल तर शासन निर्णय जो आहे त्याची काय तुम्हाला जे पात्र असल्याबाबतचं काय तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. खुल्या मर्वातील महिला असतील तर तुमचं काय नॉन क्रिमिलेटचं काय तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. अंशकालीन कर्मचारी असेल तर अंशकालीन कर्मचाऱ्याचं सर्टिफिकेट पाहिजे. माजी सैनिक असेल तर माजी सैनिक, गुणवत्ताधारक असेल तर काय त्यानुसार जे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय असेल ते पाहिजे. अपंगाचं काय तर महसूल आणि वन विभागाचं काय त्यांचं 40% प्रमाणपत्र पाहिजे. आणि नंबर 20 महत्त्वाचा आहे की काय संगणक जे आहे अर्हतात, एक तर ते सी सी सर्टिफिकेट असते ते किंवा एम एस सी आय टी सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला, किंवा या ठिकाणी अजून या दिलेला याने नवीनच सी ई सी टी परीक्षा काय पात्र असल्याचं पाहिजे. आणि तुमचं ते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करणं राहील. तुमचा ओळख पुरावा पाहिजे, म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे तुमचं पाहिजे. आणि यांनी सांगितलं की निवड यादी आणि सर्वांचं काय जे अधिकार हे त्यांच्याकडे राखीव असतील, आणि बाकीच्या गोष्टी जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही आहे. तसे पूर्ण डिटेल्स तुम्हाला काय असणं आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, न आवडल्यास डिसलाईक करा. परंतु तुमच्या काही सूचना असतील किंवा काही डॉक्युमेंट्सबद्दल काही कमेंट असतील तर त्या नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.